ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल. सलीम कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीमध्ये बडगुजर उपस्थित असल्याचं निष्पन्न. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत दिल्लीत बैठक. देवेंद्र फडणवीसांची हजेरी. 100 उमेदवारांच्या पहिल्या यादीवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुंबईमध्ये भाजपच्या नवनियुक्त 23 निवडणूक निरीक्षकांची आज बैठक. विद्यमान खासदारांच्या कामगिरीसोबतच पर्यायांचा सुद्धा विचार करणार. शिरूर लोकसभा उमेदवारीवरनं अजित पवार गट आणि शिंदे गटात रस्सीखेच. तर शिवाजीराव अढळरावांची आज आपल्या समर्थकांसोबत बैठक. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या शेतकरी आंदोलनाचा आजचा चौथा दिवस. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडनं सरकारला 3 दिवसांची मुदत. दिल्लीमधल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 17वा दिवस. आज आंदोलकांची महत्वाची बैठक. दिल्लीला कूच करण्याबाबत निर्णय अपेक्षित. मध्य प्रदेशातल्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात. 14 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. बडजर घाटामध्ये नियंत्रण सुटून पिकअप वाहन उलटलं आणि अपघात घडला. संदेशखाली प्रकरणी टीएमसी नेते शेख शहाजान यांना अटक. पश्चिम बंगाल पोलिसांची कारवाई. आज शेख शहाजान यांना कोर्टात हजर केलं जाईल. लोकसभा निवडणुकीपर्यंत सुखविंदर सिंग सुखू हेच हिमाचलचे मुख्यमंत्री. प्रियंका गांधींच्या हस्तक्षेपानंतर संकट टळण्याचा दावा. पण अजूनही 6 बंडखोर हरियाणामध्ये. महाराष्ट्रासह देशभरात अवकाळी पावसाची शक्यता. काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज. हवामान खात्याचा इशारा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.